नमस्कार, सिरियल किचन मध्ये आज आपण भोपळ्याचे घरगे बनवणार आहोत। सिरियल मुळे बरेच जण याला असावरी घरगे असे म्हणू लागलेले आहेत, पण घरगे ही एक पारंपरिक रेसिपी आहे। बरेच जण याला भोपळ्याचे घरगे म्हणतात, कोणी घाऱ्या म्हणतं, पण हे पारंपरिक घरगे कसे बनवायचे ते बघूया। घाऱ्गे तयार करण्यासाठी लाल भोपळ्याच्या पोळी करून त्याच्या आतमधल्या बिया आणि साला काढून घ्यायचं। त्यानंतर पोळी स्वच्छ धुवून कोरड्या करून एकदम बारीक किसणीने हा भोपळा किसून घ्यायचा। तर या पद्धतीने भोपळ्याचा एकदम बारीक किस असेल तर भोपळा व्यवस्थित शिजतो आणि गुळामध्ये छान मुरून एकजीव होतो। तर हा तयार किस एका वाटीने मोजून घेऊया। किस जर आपण आधीच मोजून घेतला तर गुळाचं प्रमाण आपल्याला ठरवता येतं। तर या वाटीने दोन वाट्या भोपळ्याचा किस तयार झाला। आता एका कढईमध्ये हा भोपळ्याचा किस काढून घेऊया। तर इथे आपण दोन वाट्या भोपळ्याचा किस घेतला, त्यासाठी दीड वाटी गूळ वापरायचा आहे। गूळ तुम्ही किसून किंवा बारीक चिरूनही मोजू शकता। गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू नका, कारण भोपळ्यामध्ये थोडासा गोडवा असतो। त्यासोबत घारगे थोडे कमी गोडच छान लागतात। आता गॅस मध्यम ठेवायचा आणि गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। साधारण 3-4 मिनिटात गूळ विरघळून त्याचं पाणी झालेलं आहे। आता गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा भोपळ्याचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅस कमी करायचा आणि यावर झाकण ठेवून 7-7 मिनिट मंदाचेवर याला शिजवून घ्यायचा। 7-7 मिनिटांनी मंदाचेवर हा भोपळा आपण झाकण ठेवून शिजवून घेतला। फक्त 2-2 मिनिटांनी याला चेक करून ढवळत राहायचं, म्हणजे भोपळा एकसारखा शिजतो। आता गुळामधन पाणी व्यवस्थित आटवून घ्यायचंय। त्यासाठी याला आपण 2-3 मिनिट मंद ते मध्यमाचेवर परतून घेऊयात, म्हणजे गुळातनं पाणी व्यवस्थित आटण्या जाईल। तर 2-3 मिनिट परतून घेतल्यानंतर गुळामधन पाणी आटलेलं आहे। यापेक्षा जास्त कोरडं करू नका, नाहीतर मग गव्हाचं पीठ खूप कमी बसेल। गॅस बंद केला। आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया। साधारण 1/2 तासाने मिश्रण संपूर्ण थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण एका परातीमध्ये गाळून घेऊया आणि यामध्ये 2-2.5 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदूळ पीठ घातल्यामुळे घारगे छान कुसकुशीत होतात, अजिबात चिवट होत नाही। यासोबत ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं। ह्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये कोणतंही मोजमाप नाहीये। सुरुवातीला मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घालून याला मळून घेणार आहे आणि मग जसं लागेल तसं यामध्ये वाढवणार आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। तर मीठ घालून याला मी मळून घेतलंय। अजूनही थोडंसं पीठ ओलसर वाटतंय, त्यामुळे मी साधारण अजून 1/2 वाटी गव्हाचं पीठ ऍड करते आणि याला व्यवस्थित मळून घेणार आहे। तर याला मळून घेतल्यानंतर थोडंसं 2-3 चमचे दूध घालायचं, म्हणजे मग पीठ छान मऊ भिजलं जातं आणि चवही छान येते। तर खूप जास्त सैल पीठ न भिजवतं इतपत पीठ भिजवलं। याला 10-15 मिनिटं झाकून ठेवूया। 15 मिनिटांनी थोडंसं याला एकसारखं करून घ्यायचं आणि याचे समान आकार असे मोठे गोळे करून घेऊयात। साधारण आपण नेहमीच्या पोळीला करतो त्यापेक्षा थोडंसं जास्त मोठा गोळा करायचा। तर आता आपण इथे घारगे लाटायला घ्यायचे। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय। जर तुम्हाला छोटे छोटे घारगे लाटून घ्यायचे तर या पद्धतीने तुम्ही अशी एक मोठी पोळी लाटून घ्यायची, तर त्यामुळे तुम्ही वाटीने असे कापून घेऊ शकता। तर याच पद्धतीने आपण सगळे घारगे मोठी पोळी लाटून वाटीने कापून घेऊया। तर अशा पद्धतीने मी इथे पूर्वीपेक्षा थोडंसं जाडसर घारगे तयार करून घेतले। आता घारगे तळून घ्यायचे। त्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम गरम असायला हवं। एका वेळी जेवढे बसतील तेवढेच घारगे तळा, म्हणजे घारगे व्यवस्थित तळले जातात। तर घारगे आपण अशा पद्धतीने थोडेसे सोनेरी रंगावर तळून घेऊया। खूप जास्त तळू नका, नाहीतर मग खूप कडक होतात। तर मस्त असे खुसखुशीत घारगे तयार झाले। हे घारगे आपण 4-5 दिवस आरामात टिकवून ठेवू शकतो आणि तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे भोपळ्याचे पारंपरिक आसावरी घारगे नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। लवकरच भेटू अशा एका नवीन रेसिपी।